हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। आज अपन बनवणार आहोत फ्लावर मटर की भाजी, गोभी मटर की सब्जी। सोप्या पद्धतीने आणि काही ट्रिक्स वापरून अपन आज ही भाजी बनवणार आहोत। तर मग चला आपण आपली फ्लावर मटर की भाजी बनवूयात। त्यासाठी मी अर्धा किलो फ्लावर आणि मटर घेतलेत, ते बारीक असे कापून फ्लावर बारीक चिरून घेतले। आणि मग एका कढईत 2 टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून राई आणि थोडंसं हिंग टाकले। मग त्यात मी 2 लवंग आणि 1 तमालपत्र टाकले। तुम्ही टाकू शकता किंवा तुम्हाला टाकायचं असेल टाकू शकता, कारण हे ऑप्शनल आहे। आणि मग 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे आणि थोडंसं कढीपत्ता टाकलेत। आणि नंतर त्यात 1 टेबलस्पून तूप, तूप जर टाकायचं असेल तर टाकू शकता, पण तुपाने एक चांगला असा फ्रेग्रन्स येतो भाजीला आणि चवसुद्धा येते। मग कांदा आपला थोडासा गोल्डन ब्राऊन झाल्यावर मग त्यात मी 1/2 चमचा हळद, 2 चमचे आगरी मसाला टाकले। तुम्ही कोणताही लाल मसाला टाकू शकता। आणि चांगलं असं एकजीव केल्यानंतर त्यात मी आपल्या भाज्या टाकल्यात। आणि त्यासोबतच भाज्यांसोबतच एक बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा टाकला आहे। हे सगळं असं चांगलं एकजीव करून घेऊयात। भाजी आपली चांगली मसाल्यात एकजीव केल्यानंतर त्यात मी 1 टेबलस्पून ठेचलेलं आलं लसूण टाकलं आणि चवीनुसार मीठ। आलं लसूण मी नंतर का टाकलं आहे, कारण त्याने लसणाचा चांगला असा फ्रेग्रन्स येतो भाजीला। आणि त्यानंतर 1/2 टीस्पून गरम मसाला, गरम मसाला तुम्ही आधीसुद्धा टाकू शकता, मी विसरलेली म्हणून मी नंतर टाकते। नंतर कढईवर झाकण ठेवून, झाकणावर पाणी ठेवून आपण भाजी शिजवून घेऊयात। पाणी गरम झाल्यानंतर ते पाणी आपण फेकून पुन्हा त्यावर दुसरं पाणी ॲड करूयात। ही प्रोसेस भाजी शिजेपर्यंत आपण करूयात। जवळजवळ 2 ते 3 वेळा ही प्रोसेस होते। आता आपली भाजी शिजलेली आहे, तर त्यात मी 1 टेबलस्पून आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण ॲड करते। तुमच्याजवळ कोणतीही पेस्ट, खोबऱ्याची पेस्ट अवेलेबल असेल ती तुम्ही ॲड करू शकता। आणि चांगलं असं मिक्स करून घेऊयात। आवश्यकतेनुसार त्यात मी थोडंसं पाणीसुद्धा ॲड करते, कारण आपल्याला थोडीशी ग्रेव्ही पाहिजे। आणि आता आपण आपला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट त्यात ॲड करूयात, तो म्हणजे मॅगीचा मॅजिक मसाला। तुम्हाला टाकायचा असेल तुम्ही टाकू शकता, पण ह्या मसाल्यांनी एक चांगली चव येते भाजीला। आणि नंतर कोथिंबीर ॲड करून फक्त 1 ते 2 मिनटं लो फ्लेमवर झाकण देऊन फक्त आपण शिजवूयात। आणि आपली भाजी तयार आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा, कमेंट करा आणि अशा सोप्या रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।